महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण बालरोग तज्ज्ञांचे राज्यस्तरीय अधिवेशन आभासी मंचावर दहा तेरा डिसेंबर रोजी होत आहे या अधिवेशनात राज्यातीलच नव्हे तर देशातील आणि विदेशातील एकशे सत्तावीस तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन लाभणार आहे चार दिवसांच्या या संमेलनात एकाच वेळी दोन व्यासपीठांवर बालरोग तज्ज्ञांच्या विविध विषयांवर चर्चा होणार आहेत यामध्ये सुमारे पाच हजारांच्यावर बालरोगतज्ज्ञ सहभागी होतील असा अंदाज आहे महाराष्ट्र राज्य बालरोगतज्ञ संघटनाचे अध्यक्ष डॉ जयंत पांढरीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बक्कुळ पारेख करणार आहेत अभिनेत्री मॉडेल जागतिक श्रीमती सुंदरी हा किताब मिळवलेली भारताची एकमेव डॉक्टर आदिती गोवत्रीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राहणार रह आहे तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष दिल्लीचे डॉक्टर पियुष गुप्ता उपाध्यक्ष डॉक्टर दभडकर सचिव बेंगलोरचे डॉक्टर म्हणून उपस्थित राहणार आहेत असे राज्य संघटनेचे सचिव नाशिकचे डॉक्टर सदाचार उजलमकर आणि कार्यकारी सहसचिव डॉक्टर श्रीपाद जहागीरदार यांनी कळवले या अधिवेशनात कोविडची लस बालकांना कशी कधी देता येईल तसेच कोरोनामुळे बालकांवर होणाऱ्या शारीरिक मानसिक सामाजिक भावनिक प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात येईल देशविदेशातील तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान चर्चासत्र परिसंवाद रोखोक संदेश कोर्ट वादविवाद मुख्य व्याख्यान शोध प्रबंध इत्यादी विविध सत्रातून सादर होणार आहेत अगदी कमी दिवसांच्या नवजात बालकांपासून तर वयात येणाऱ्या मोठ्या म्हणजेच वर्ष एकवीस पर्यंत मुलांच्या विविध अडचणींवर सखोल चर्चा होणार आहे यामध्ये डॉक्टर संजय ओक डॉक्टर आमदेकर डॉक्टर प्रमोद जोग डॉक्टर प्रजापती डॉक्टर सुब्रमण्यम डॉक्टर उमा अली डॉक्टर नंदिनी मालशे डॉक्टर ममता मंगलानी डॉक्टर सुहास प्रभू डॉक्टर अमोल नदाते डॉक्टर हरीश शेट्टी डॉक्टर समीर दलवाईसह अनेक नामवंत तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे चारही दिवशी संध्याकाळी मनोरंजनाचे विविध रंगारंग कार्यक्रम सांस्कृतिक समितीने आयोजित केलेले आहे त्याचप्रमाणे डॉक्टर संदीप पानखडे संपादित परिस्पर्श नावाच्या संघटनेच्या मुखपत्राचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष डॉ जयंत पांढरीकर सचिव डॉक्टर सदाचार उजलमकर डॉ श्रीपाद जहागीरदार डॉक्टर हेमंत गंगुलिया डॉक्टर जय भांडारकर डॉ अमोल पवार तसेच सर्व राज्य आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य करीत आहे या अधिवेशनामुळे सर्व बालरोग तज्ज्ञांच्या ज्ञानात मोलाची भर पडणार असून त्याचा फायदा राज्यातील सर्व बालकांचे आरोग्य सुदृढ करण्यात होईल असा विश्वास अधिवेशनाच्या आयोजन समितीने व्यक्त केला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती